नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी पहिल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये अकरावी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या अभ्यासासाठी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आणि माझा परिचय आपणास करून देतो मी सांबरे सर तुम्हाला अकरावी व बारावीसाठी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजेच ओ सी यम याचा फुल फॉर्म आहे ऑर्गनायझेशन सी कॉमर्स यम मॅनेजमेंट म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन कॉमर्स म्हणजे वाणिज्य यम मॅनेजमेंट व्यवस्थापन हा विषय शिकविणार आहे चला तर आपण ऑनलाईन लेक्चर सुरू करण्यापूर्वी वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन विषयाची ओळख करून घेऊया हे आहे आपल्या वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन विषयाच्या पुस्तकाचे कव्हर पृष्ठ म्हणजेच पहिले पान किंवा कव्हर जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे दिसतो त्यानंतर हातील पानावर पुन्हा एकदा आपल्या विषयाचे नाव वाणिज्य संघटन व व्यवस्थापन असे एक पान आहे या पुढील पानावर आहे भारताचे संविधान या पुढील पानावर आहे राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा यापुढील पानावर आहे प्रस्तावना ही खास विद्यार्थ्यांसाठी लिहिण्यात आलेली असते प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही प्रस्तावना मनपूर्वक वाचावी समजून घ्यावी आपल्याला या विषयाचे आकलन चांगल्या प्रकारे होण्यासाठी ही प्रस्तावना सर्व विद्यार्थ्यांनी वाचून काढावी व वा लक अर्थ लक्षात घ्यावा समजून घ्यावा यापुढील पानावर आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या, या विषयातील क्षमता विधाने की ज्या क्षमता आपल्याला या विषयाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर आपल्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात इथे आपल्याला वाणिज्य संघटनमध्ये आठ टॉपिक दिलेले आहेत प्रत्येक आठ टॉपिकमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आपल्याला निर्मा आपल्यामध्ये निर्माण होतात त्या या क्षमता या ठिकाणी आहेत क्षमता निर्माण होते म्हणजेच आपल्यामध्ये ज्ञानामध्ये वाढ होते आपली प्रगती होते आपला विकास होतो बौद्धिक विकास होतो आणि आने अनेक प्रकारच्या ज्ञानाची प्रकार या ठिकाणी आपल्याला काय होतात प्राप्त होतात या पेजवरती आहे पुढील चार प्रकरणांची क्षमता विधाने या पानावर दिलेली आहे अनुक्रमणिका या अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये आठ प्रकरणांचा अभ्यास आपणास करावायचा आहे वाणिज्य पहिलं प्रकरण आपल्याला दिलेलं आहे वाणिज्य व व्यवसायाची ओळख दुसरं आहे व्यापार तिसरं लघु उद्योग चौथा प्रकरण आहे व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग एक पाचवं प्रकरण व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग दोन सहा व्यवसाय सहाय्यक संस्था सात व्यावसायिक पर्यावरण आणि शेवटचं आठ व्यवस्थापनाची ओळख बरं वाणिज्य संघटन या विषयातील पहिलं प्रकरण आहे आपलं वाणिज्य व व्यवसायाची ओळख यामध्ये प्रस्तावना आर्थिकेतर कृती आर्थिक कृती व्यवसाय पेशा नोकरी व्यवसायाची उद्दिष्टे व्यवसायातील नफ्याचे महत्व व्यावसायिक कृतीचे वर्गीकरण उद्योग वाणिज्य या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करावयाचा आहे दुसरं प्रकरण आहे व्यापार यामध्ये प्रस्तावना अर्थ व्यापाराचे प्रकार अंतर्गत व्यापार घाऊक व्यापार किरकोळ व्यापार किरकोळ व्यापाराचे प्रकार आंतरराष्ट्रीय व्यापार आयात व्यापार आयात व्यापारामध्ये अर्थ आयात प्रक्रिया निर्यात व्यापार अर्थ निर्यात व्यापार प्रक्रिया आणि तिसरा प्रकार आहे क पुनर्निर्यात व्यापार व्यापार तिसरा टॉपिक आहे लघु उद्योग व व्यवसाय प्रस्तावना अर्थ व्याख्या लघु उद्योगाचे महत्व लघु उद्योगाचे फायदे लघु उद्योगासमोरील आव्हाने लघु उद्योगाच्या उभारणीचे टप्पे हि इत्यादी मुद्दे आपल्याला या तिसऱ्या टॉपिकमध्ये पहावयाचे आहेत पा चौथं प्रकरण आहे व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग एक यामध्ये आपल्याला खाजगी खाजगी क्षेत्रातील विविध संघटनांचा अभ्यास करायचा आहे खाजगी क्षेत्र त्यातले पाच प्रकार आहेत संस्थांचे दिलेले आपल्याला एकल व्यापारी संघटना भागीदारी संस्था संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय पद्धती सहकारी संस्था व संयुक्त भांडवली संस्था इत्यादी संस्थांचा अभ्यास या प चौथ्या टॉपिकमध्ये आपल्याला करावयाचा आहे पाचवा टॉपिक आहे आपला व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग दोन यामध्ये प्रस्तावना अर्थ व्याख्या विभागीय आस्थापना वैधानिक महामंडळ सरकारी कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी सहाव्या टॉपिकमध्ये दिलेला आहे व्यवसाय पूरक संस्था त्यामध्ये आहेत आपल्याला सिडबी नाबार्ड के व्ही आय सी महिला सहायता गट जागतिक बँक इत्यादी संस्थांचा अभ्यास या सहाव्या टॉपिकमध्ये आपल्याला करावयाचा आहे सातवा टॉपिक आहे आपला व्यावसायिक पर्यावरण यामध्ये प्रस्तावना अर्थ व्याख्या व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू घटक नवीन आर्थिक धोरण आणि व्यवसाय नवीन आर्थिक धोरणाचे उद्योग व व्यवसायावरील परिणाम इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावयाचा आहे पुढचा आणि शेवटचा टॉपिक आहे आपला व्यवस्थापनाची ओळख यामध्ये प्रस्तावना अर्थ व्याख्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये व्यवस्थापनाचे स्तर व्यवस्थापन कला शास्त्र व पेशा यापैकी नेमके काय आहे याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावायचा आहे यानंतर आपण आपल्या पहिल्या टॉपिकच्या अभ्यासाला पुढील लेक्चरपासून सुरुवात करूया वाणिज्य व वाणिज्य व्यवसायाची ओळख हे आपलं प्रकरण आपण पुढील ऑनलाईन लेक्चरपासून सुरू करूया थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ